नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची हिंदी या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण पन्नास गुरांची आहे आणि वेळ हा दोन तासाचा देण्यात ता आलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ज्या ठिकाणी आवश्यकता वाटेल त्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या प्रश्न पहिला अ निम्नलिखित परिषद पडकर के अनुसार कृतिया कीजिए की जी बघा आठ गुणांसाठी आहे हा पूर्ण प्रश्न एक कृती पूर्ण कीजिए राजाने चारो बेटीओ को बुलाकर आणि त्या ठिकाणी दोन चौकट दिलेले आहेत ते आपल्याला कम्प्लीट करायच्या आहेत एक गुणासाठी मग पहिल्या चौकटीत लिहायचं आहे सभी को गेहू के सो सो दाणे दिए आणि दुसऱ्या चौकटीत लिहायचं आहे पाच बाद इने मांगूंगा यह कहा दुसरा बघा सही विकल्पा चुनकर वाक्य पूर्ण कीजिए एक गुणासाठी क इसे तुम अपने पास रखो साल बाद मे इने मागू या ठिकाणी आपल्याला पाच लिहायचं आहे मी उत्तरांसहित वाचते आहे ख गेहू के दाने लेकर चारो बहिने अपने 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 आई आणि हे जे प्रश्न आहे पा हा उतारा उत्तराचं उत्तरा व्यवस्थित वाचन करून घ्या या उतारावर आधारित हे प्रश्न आहेत दुसरा उचित घटनाक्रम लगाकर वाक्य फिरसे लिखिए दोन गुणांसाठी बघा या ठिकाणी वाक्य दिलेले आहेत खालीवर वाक्य दिलेले आहेत आपल्याला योग्य घटनाक्रमाने ते वाक्य लावून घ्यायचे आहेत बघा पहिली घटना काय झालेली आहे राजाने एक दिन चारो को अपने पास बुलाया म्हणजे जी तिसरी घटना आहे ती पहिली घटना होती दोन सवी राजाने गेहूं के दाने दिए बघा जी पहिली ओळ आहे ती दुसरी घटना होती दाने लेकर चारों बहने अपने अपने कमरे में लोट आई तीसरी घटना आणि चौथी घटना आहे बडी बहनने खिडकी के बाहर फेक दिया ही आहे चौथी घटना या पद्धतीने घटनाक्रमाप्रमाणे तुम्हाला लावून घ्यायचं आहे बघा तिसरा प्रश्न सूचनाओ अनुसार कृती या कीजिए निम्नलिखी शब्दो के पर्यायवाची शब्द लिखी एक गुणासाठी राजा पर्यायवाची शब्द आहे नुरूप दुसरा आहे लडकी पर्यायाचे शब्द आहेत तनुया दोन निम्नलिखित शब्दों के लिंग बदल कर थैला, आणि खिडकी खिडकिया एक गुणासाठी होता हा प्रश्न चौथा बघा बुद्धिमान शासक के शासन में ही प्रजा सुखी रहती है, इस विषय पर अपने विचार लिखिए 2 गुणा से वी या ठिकाणी मी विचार लिहिलेले आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीने उत्तर लिहिलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी गुण हे मिळतील बघा बुद्धिमान शासक शासन में प्रजा सुखी रहती है क्योंकि उस बुद्धिमान शासक का नियोजन अच्छा रहता है वह प्रजा को आनंदी सुखी रखता है बुद्धिमान शासक के जीवन का उद्देश्य होता है प्रजा के हित के लिए विभिन्न योजनाएं बनाना रोजगार के अवसर प्रदान करना ऐसे राजा के शासनकाल में राज्य निरंतर प्रगती के मार्ग पर बढ़ता है और जनता प्रसन्न और सुखी रहती है कृती क्रमांक निम्नलिखित सूचनाओं कृती या की कीजिए आता पुढचा परिच्छेद आहे त्याच्यावर आधारित हे प्रश्न आहे हा पुढचा परिच्छेद जो आहे तो दहा गुणांसाठी आहे एक संजाल पूर्ण कीजिए हा जो संजाल आहे तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे राजा साहब ने लेखिका के सपने में आकर उन्हें उठाया उनसे बात की उन्हें शो के लिए शुभकामना दी उनसे कहा एक बार मुझसे मिलने आ जाओ अब मैं जाने वाला हूँ बगा या उतरा आधारित प्रश्न है कृती क्रमांक दोन आकृती पूर्ण कीजिए दोन गुणांसाठी एक रजा साहब इनको भी पु थे उत्तर आहे गणेश दुसरे वे हर रविवार को सुबह भी जाते थे उत्तर आहे चर्च दुसरी कृती रजा साहब के स्टुडिओ मे पवित्र धार्मिक वस्तुए सहा वस्तुए होती त्यांची नावे आपण या ठिकाणी लिहून घेतली गणेश की मूर्ती क्रॉस बायबल कुरान गीता गांधीजी की आत्मकथा कृती क्रमांक तीन शब्दसंपदा निम्नलिखित शब्दों के विलोम शब्द लिखिए दोन गुणांसाठी बघा एक आहे रात त्याचा विलोम शब्द आहे दिन मुश्किल, आसान धर्म अधर्म आणि सुबह, श्याम ई प्रश्न निम्नलिखित परिचद पडकर के अनुसार की जी बघा तिसरा परिच्छेद आलेला आहे तो व्यवस्थित वाचन करून घ्या आणि ही सर्व प्रश्न तुमच्या वहीत सोडवायची आहे आणि सराव करायचा आहे तो परिच्छेद इथपर्यंत आहे कृति क्रमांक एक प्रवाहतालिका पूर्ण कीजिए दोन गुण जुहू जाते वक्त सात में ली गई वस्तुएं चार वस्तु ये एक रबर केप दोन छत्री तीन राइटिंग पेन चार बिजली का बिल कृति क्रमांक एक परिणाम लिखिए दौन गुणी एक बेटिंग सूट रखना भूल गए तो उत्तर समुद्र में नहाना धरा रह जाएगा बेटिंग सूट रखना भूल गए तो समुद्र में नहाना धरा रह जाएगा दोन धूप से बचने की क्रीम नहीं रखी गई तो उत्तर शाम तक छाले पड़ जाएंगे दूसरा किसने किससे कहा वो लिखिए। दोन आए तो प्रश्न वे चिट्ठिया भी रख लेना जिनके जवाब देने हैं उत्तर है श्रीमती जी ने लेखक से कहा दोन वहां बहुत करारी धूप पड़ती है उत्तर लेखक ने लेखकने से कहा कृती क्रमांक तीन निम्नलिखित शब्दों के वचन पहचान कर लिखिए दोन गुणांसाठी पहिलं वचन पा शब्द पा छिट्टिया ते आहे बहुवचन दोन चष्मा एक वचन तिसरे आहे वक्त एक वचन आणि चौथा शब्द आहे छाले ते आहे बहुवचन दोन परिच्छेदने प्रयुक्त सर्वनाम ढूंढकर ढणकर लिखीए बघा हा जो परिच्छेद होता तिसरा परिच्छेद त्याच्यामध्ये कोणती कोणती सर्वनाम आलेली आहेत ती आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत दोन गुणांसाठी बघा या ठिकाणी चार सर्वनाम लिहिलेले आहेत आपण तुम प्रश्न दुसरा ओ निम्नलिखित पद्यांश पडकर के अनुसार कृतिया कीजिए माई समुद्र जिसकी पद नित्य धोकर करता कर्ता प्रणाम तुझको मैं वह चरण दबाऊ सेवा में तेरी माता भेद भेदभाव तुझ कर चह पुण्य नाम तेरा प्रतिदिन सुनु सुनाऊ तेरे ही काम आऊ तेरा ही मंत्र गाऊ मन और दनेह तुम पर बलिदान में जाऊ बगा या पद्यांश पर आधारित प्रश्न उत्तरे कहाँ एक कृति क्रमांक एक कृति पूर्ण कीजिए कवि मातृभूमि के प्रति अर्पित करना चाहता हे दोन गुणांसाठी काय अर्पित करण्याचा मन देह हो। दुसरं कविता की पंक्तिया पूर्ण कीजिए ठिकाणी सेवा में तेरी आहे आणि खाली बलिदान में जाऊ आणि उरलेला पंक्त्या आपल्याला पूर्ण करायची आहे सेवा में तेरी माता में भेदभाव तज पुण्य नाम तेरा प्रतिदिन सुनो सुनाऊ तेरे ही काम आऊ तेरे ही मंत्र गाओ मन और देह तुम पर बलिदान में जाओ तीसरे, एक शब्द में उत्तर लिखिए दोन गुणांसाठी मातृभूमी के चरण वाला, उत्तर आहे समुद्र दुसरे प्रतिदिन सुनने, सुनाने योग्य नाम मातृभूमी कृती क्रमांक दोन आ आता पुढचा पद्यांश बघा दुसरा पद्यांश निम्नलिखित पद्यांश पड सूचनाओं के अनुसार कृतिया करो सहा गुणांसाठी आहे हा प्रश्न मया कबही बडेगी चोटी किती बार मोही दूध पियत भई यह अजहू हे छोटी तू जो कहती बलकी बेनी जो हवे है लांबी मोठी काची दूध पियावत पची पची देत न माखन रोटी सूर स्वाम सिर चिरजीवो दोऊ भैया हरी हलहर की जोटी आकृति पूर्ण कीजिए श्री कृष्ण द्वारा चोटी के संदर्भ में की गई बातें दो चौकटी या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत बघा पहिला चौकटीत लिहलेला है। मेरी चोटी कब बढ़ेगी आणि दुसरा चौकटीत आहे मैं कितनी बार दूध पिता हूँ, पर यह अभी भी छोटी है ऐसे श्री कृष्ण चोटी के संदर्भ में कहते हैं दो सुश्रनाव के अनुसार कृति कीजिए पद्यांश में इस अर्थ में आए शब्द एक बलराम बघा बलरामच्या ऐवजी शब्द आलेला आहे हलधर म्हणून आपण इथं हलधर लिहिलेला आहे आणि दुसरं आहे मक्खन मक्खन म्हणजे काय शब्द आलेला आहे त्या ठिकाणी माखन म्हणून आपण या ठिकाणी मक्खन म्हणजे माखन तिसरा प्रश्न निम्नलिखित शब्दो के भिन्न भिन्न अर्थलिखी दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न क बघा हरी त्याच्यासाठी दोन भिन्न अर्थ आपण लिहिलेले आहे कृष्ण आणि बंदर आणि दुसरं आहे हलधर हलधर के के माखन रोटी खाना बहुत पसंद है। माता उन्हें दूध पिलाना चाहती है दूध पीने के लिए तैयार करते हुए वह कृष्ण को प्रलोभन देती है कि दूध पीने से उसकी चोटी खूब लंबी और मोटी हो जाएगी कृष्ण माता से शिकायत करते हैं कि बार बार मुझे कच्चा दूध पिलाती हो मेरे चोटी पहले की तरह छोटी है प्रश्न तीसरा निम्नलिखित विषय पर निबंध लिखीये बगीचा में एक घंटा आणि दुसरा विषय आहे नदी की आत्मकथा पाच गुणांसाठी आहे हा प्रश्न पुढचा प्रश्न प्रश्न चौथा सुवचन पर आधारित कहाणी लिखिए पाच गुणांसाठी जहा चाह होती है राह निकल आती है इस सुवचन पर आधारित कहानी लिखी है आपल्याला या ठिकाणी कहाणी लेखन करायचं आहे